हाय, गुड मॉर्निंग एवरीवन। आपण टॉपिक पाहतोय GOC आणि GOC मध्ये आपण मेन पॉइंट पाहतोय इलेक्ट्रॉनिक इफेक्ट्स। आणि आपण चार इलेक्ट्रॉनिक इफेक्ट पाहतोय। फर्स्ट इज इंडक्टिव इफेक्ट, सेकंड इज हायपर कॉन्जुगेशन, थर्ड इज रेझोनन्स इफेक्ट, यालाच आपण मेसोमेरिक इफेक्ट असं म्हणतो, आणि चौथा इफेक्ट आहे इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट। तर याच्यामध्ये आपण फर्स्ट इंडक्टिव इफेक्ट हा आपण कंप्लीट केलेला आहे, आणि आज आपण पाहतोय सेकंड रेझोनन्स इफेक्ट म्हणजेच मेसोमेरिक इफेक्ट। मग रेझोनन्स इफेक्ट किंवा मेसोमेरिक इफेक्ट हे जर आपल्याला अंडरस्टँड करायचं असेल तर याच्या आधी आपल्याला फर्स्ट एक कॉन्सेप्ट माहीत पाहिजे, आणि तो कॉन्सेप्ट आहे रेझोनन्स। जर आपल्याला रेझोनन्स समजलं तरच आपल्याला काय समजणार आहे, रेझोनन्स इफेक्ट म्हणजेच मेसोमेरिक इफेक्ट आपल्याला समजणार आहे। तर आधी आपण फर्स्ट हे समजून घेऊया की हे रेझोनन्स म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय रेझोनन्स। तर पहा, रेझोनन्सची डेफिनेशन काय पहा, रेझोनन्सची फर्स्ट आपण काय पाहूया, डेफिनेशन पाहूया। पहा, रेझोनन्सची डेफिनेशन आहे डिस्प्लेसमेंट, पहा डेफिनेशन डिस्प्लेसमेंट ऑर शिफ्टिंग ऑर मूवमेंट ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स, कोणते इलेक्ट्रॉन्स, पाय इलेक्ट्रॉन्स ऑर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स विदिन दी मॉलिक्यूल इज कॉल्ड रेझोनन्स। पहा, रेझोनन्सची डेफिनेशन काय आहे, डिस्प्लेसमेंट, शिफ्टिंग ऑर मूवमेंट। ह्या तीन वर्डपैकी आपण कोणतंही एक वर्ड यूज करू शकतो, एकतर डिस्प्लेसमेंट किंवा शिफ्टिंग किंवा मूवमेंट। डिस्प्लेसमेंट ऑर शिफ्टिंग ऑर मूवमेंट ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स, कोणते इलेक्ट्रॉन्स मूव होतात, तर इथे पाय इलेक्ट्रॉन्स मूव होतात। पाय इलेक्ट्रॉन्स म्हणजे कोणते, पाय बॉन्डमध्ये असणारे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्यांना आपण काय म्हणतो, पाय इलेक्ट्रॉन्स। किंवा कशाची मूवमेंट होते, तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, LP म्हणजे काय, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स। तर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्सचा मीनिंग आपण पाठ्यामागं पाहिलेला आहे, म्हणजे रेझोनन्समध्ये कशाची मूवमेंट होते, तर पाय इलेक्ट्रॉनची किंवा लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉनची मूवमेंट होते विदिन दी मॉलिक्यूल, एकाच मॉलिक्यूलमध्ये मूवमेंट होते, विदिन दी मॉलिक्यूल, मॉलिक्यूलच्या बाहेर होत नाही, विदिन दी मॉलिक्यूल होते, अशा फेनॉमिनॉनला आपण काय म्हणतो, रेझोनन्स। पहा, रेझोनन्सची आपण डेफिनेशन काय सांगितली, डिस्प्लेसमेंट ऑर शिफ्टिंग ऑर मूवमेंट ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स ऑर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स विदिन दी मॉलिक्यूल इज कॉल्ड रेझोनन्स। आधी आपण एक्झाम्पल बघूया, एक्झाम्पलमध्ये तुम्हाला अजून ही डेफिनेशन क्लिअर होईल। पहा, याच्यामध्ये एक्झाम्पल आहे, पहा एक्झाम्पल पाहू आपण। याच्यामध्ये आपण फर्स्ट एक्झाम्पल घेऊया, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2+। पहा, आपण एक हा एक मॉलिक्युल घेतला आहे CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2। इथे पहा, कोणता बॉन्ड आहे, डबल बॉन्ड आहे। डबल बॉन्डमध्ये एक बॉन्ड कोणता असतो, सेग्मा बॉन्ड असतो, एक बॉन्ड कोणता असतो, पाय बॉन्ड असतो। अलशात म्हणजे इथे काय आहे, पाय बॉन्ड आहे, आणि पाय बॉन्डमध्ये जे इलेक्ट्रॉन्स असतात त्या इलेक्ट्रॉन्सला आपण काय म्हणतो, पाय इलेक्ट्रॉन्स म्हणतो। हां, इथे आहेत पाय इलेक्ट्रॉन्स, पुढे सिग्मा बॉन्ड। सिंगल बॉन्ड म्हणजे कोणता बॉन्ड असतो नेहमी सांगा, सिग्मा बॉन्ड असतो, दिस इज सिग्मा बॉन्ड। आणि पुढे काय अटॅच आहे, ह्या सिग्मा बॉन्डला कार्बन, आणि कार्बन ॲटमवरती चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे। पहा, कार्बन ॲटमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, म्हणजे कार्बन ॲटम कसा, हा इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे, याचा अर्थ याचं ऑक्टेट कम्प्लीट आहे का, नाही आहे। आणि त्यामुळेच काय होतं, हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते पाय इलेक्ट्रॉन्स काय होतात, इथे शिफ्ट होतात, हे पाय इलेक्ट्रॉन्स काय होतात, इथे मूव्ह होतात। मग मला सांगा, इथे कोणता बॉन्ड तयार होईल, आता डबल बॉन्ड तयार होईल, कारण हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत, पाय इलेक्ट्रॉन्स का मूव्ह होतात, सिग्मा इलेक्ट्रॉन्स का मूव्ह होत नाही आहेत, तर सिग्मा इलेक्ट्रॉन जे आहेत ते सिग्मा इलेक्ट्रॉन, पहा सिग्मा बॉन्डमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स म्हणजे सिग्मा इलेक्ट्रॉन्स, पाय बॉन्डमध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स म्हणजे पाय इलेक्ट्रॉन्स। तर पाय बॉन्ड हा वीक असतो, आणि पाय बॉन्ड वीक असल्यामुळे पाय इलेक्ट्रॉन्स इझिली मूव्ह होतात, आणि त्यामुळे इथं आपण काय दाखवलं आहे, तर ही पाय इलेक्ट्रॉन्सचे आपण मूवमेंट दाखवले आहे। हे दोन पाय इलेक्ट्रॉन्स काय होणार, इथे शिफ्ट होणार, आणि इथे शिफ्ट झाल्यामुळं
आपल्याला एक नवीन स्ट्रक्चर मिळेल. पहा कोणतं स्ट्रक्चर मिळेल आपल्याला नवीन स्ट्रक्चर. पहा हे दोन पॅलेट्रॉन्स इथे शिफ्ट झाले म्हणजे इथे कोणता बॉन्ड राहिला, सिंगल बॉन्ड राहिला. पहा सी एच टू बॉन्ड कोणता राहिला, सिंगल बॉन्ड सी एच. पहा इथे कोणता बॉन्ड होता, सिंगल बॉन्ड होता सी एच टू. हे पॅलेट्रॉन्स इथे शिफ्ट झाले म्हणजे इथे काय तयार होणार, हा डबल बॉन्ड तयार होणार. पहा याचा पॉझिटिव्ह चार्ज करणार निघून जाणार कारण ह्या कार्बनची व्हॅलन्सी चार कम्प्लीट झाली. येथे चार कम्प्लीट होते का, नाही. तर हा एक बॉन्ड आणि हे दोन असे टोटल तीनच बॉन्ड होते आणि त्यामुळे हे पॅलेट्रॉन्स काय झाले, इथं शिफ्ट झाले. आता पहा ह्या कार्बनची व्हॅलन्सी चार आहे, मिडल कार्बनटमची व्हॅलन्सी चार आहे, ह्या कार्बनटमची व्हॅलन्सी चार आहे का सांगा, नाही आहे. पहा हा एक बॉन्ड आहे आणि हे दोन हायड्रोजन त्याला अटॅच आहेत म्हणजे टोटल किती बॉन्ड आहेत ह्या कार्बनचे, तीन. आणि त्यामुळे याच्यावरती चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल अँड दिस इज कॉल्ड रेझोनन्स. यालाच रेझोनन्स असं म्हणतात. एकदम सिंपल आहे. हां आपण हे काय दाखवलं आहे, इलेक्ट्रॉनची मुवमेंट दाखवले. कोणते इलेक्ट्रॉनची मुवमेंट दाखवली आपण, तर पाय इलेक्ट्रॉनची मुवमेंट दाखवले आणि यालाच आपण काय म्हणतो, रेझोनन्स म्हणतो. एकदम सिंपल आहे. दी मुवमेंट ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स ऑर दी मुवमेंट ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स विद इन दी मॉलिक्यूल इज कॉल्ड रेझोनन्स. एकदम सिंपल डेफिनेशन आहे. आता याला म्हणतात रेझोनन्स. आता याच्यामध्ये आपल्याला दोन स्ट्रक्चर पाळायला मिळाले. दिस इज फर्स्ट स्ट्रक्चर अँड दिस इज सेकंड स्ट्रक्चर. सपोज दिस इज ए स्ट्रक्चर अँड दिस इज बी स्ट्रक्चर. पण आता याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट लिहायचा आहे म्हणजे रेझोनन्समध्ये जे आपल्याला स्ट्रक्चर पाळायला मिळतात कोणते, ए स्ट्रक्चर आणि बी स्ट्रक्चर. किंवा काही कंपाऊंडमध्ये आपल्याला तीन पाहायला मिळतील, काही कंपाऊंडमध्ये आपल्याला चार पाहायला मिळतील स्ट्रक्चर्स रेझोनन्समध्ये. रेझोनन्समध्ये आपल्याला किती स्ट्रक्चर्स पाहायला मिळू शकतात, मग हे जे स्ट्रक्चर्स आपल्याला पाहायला मिळालेत रेझोनन्समध्ये त्या स्ट्रक्चरला काय म्हणतात, रेझोनन्समध्ये जे आपल्याला स्ट्रक्चर्स मिळतात त्या स्ट्रक्चरला काय म्हणतात. तर एकदम सिंपल आहे. द स्ट्रक्चर्स, हा द स्ट्रक्चर्स ए अँड बी, द स्ट्रक्चर्स ए अँड बी आर कॉल्ड रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स, आर कॉल्ड रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. और यालाच आपण काय म्हणतो, कॅनोनिकल स्ट्रक्चर्स और कॅनोनिकल स्ट्रक्चर्स. और यालाच आपण काय म्हणतो, कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर्स. यालाच आपण काय म्हणतो, कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर्स. पहा रेझोनन्समध्ये जे आपल्याला स्ट्रक्चर पाहायला मिळतात त्या स्ट्रक्चरला काय म्हणतात, रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. द स्ट्रक्चर्स ए अँड बी आर कॉल्ड रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स और कॅनोनिकल स्ट्रक्चर्स और कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर्स. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचा आहे. पहा नेक्स्ट पॉईंट म्हणजे याच्यामध्ये रिअल स्ट्रक्चर कोणतं, ॲक्च्युअल स्ट्रक्चर कोणतं, खरं स्ट्रक्चर कोणतं. तर याच्यामध्ये जे रिअल स्ट्रक्चर आहे, मग रिअल स्ट्रक्चर ए आहे का रिअल स्ट्रक्चर बी आहे, तर रिअल स्ट्रक्चर ए पण नाही आहे आणि रिअल स्ट्रक्चर बी पण नाही आहे. मग रिअल स्ट्रक्चर कोणतं असतं, तर रिअल स्ट्रक्चर असतं रेझोनन्स हायब्रिड. पहा द रिअल स्ट्रक्चर, द रिअल स्ट्रक्चर ऑफ कंपाऊंड इज, द रिअल स्ट्रक्चर ऑफ कंपाऊंड इज रेझोनन्स हायब्रिड, रेझोनन्स हायब्रिड. द रिअल स्ट्रक्चर ऑफ कंपाऊंड इज रेझोनन्स हायब्रिड. तर कंपाऊंडचं जे रिअल स्ट्रक्चर असतं ते कोणतं असतं, रेझोनन्स हायब्रिड. आता हे रेझोनन्स हायब्रिड म्हणजे काय, तर एकदम सिंपल आहे. कॉम्बिनेशन ऑफ, रेझोनन्स हायब्रिड म्हणजे काय, कॉम्बिनेशन ऑफ ऑल रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आर एस. तर इथून पुढे लक्ष ठेवा, आर एस म्हणजे काय, तर रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. तर रेझोनन्स हायब्रिड म्हणजे काय, तर कॉम्बिनेशन ऑफ ऑल रेझोनेटिंग स्ट्रक्चर म्हणजे सर्व रेझोनेटिंग स्ट्रक्चरचं कॉम्बिनेशन केल्यानंतर जे स्ट्रक्चर आपल्याला मिळतं ते स्ट्रक्चर म्हणजे काय असतं, रेझोनन्स हायब्रिड असतं. आलं लक्षात आहे. तर रेझोनन्स हायब्रिड म्हणजेच काय, तर कॉम्बिनेशन ऑफ ऑल रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचं आहे. पहा रेझोनन्स आपण ह्या कंपाऊंडचं काय करूया, रेझोनन्स स्ट्रक्चर काढूया आपण, म्हणजे रेझोनन्स हायब्रिड आपण काढूया. पहा रेझोनन्स हायब्रिड कसं काढतात, रेझोनन्स हायब्रिड. पहा रेझोनन्स हायब्रिड, तर रेझोनन्स हायब्रिड काय करायचं, हे जे ॲटम आहेत त्या ॲटमची पोझिशन सेम ठेवायची. म्हणजे पहा सी एच टू सी एच सी एच टू. पहा ॲटमची पोझिशन आपण चेंज केले का, ह्याही स्ट्रक्चरमध्ये तीच आहे आणि ह्याही स्ट्रक्चरमध्ये तेच आहे सी एच टू सी एच सी एच टू.
आता जिथे जिथे सिग्मा बॉन्ड आहे ते सिग्मा बॉन्ड काढायचे. सिग्मा बॉन्ड म्हणजे कोणते, आलं लक्षात? पाय. इथे कोणता बॉन्ड आहे? डबल बॉन्ड. डबल बॉन्डमध्ये काय असतो? एक सिग्मा एक पाय. तर मी इथे काय करतो? सिग्मा बॉन्ड करतो. पहा, त्यानंतर इथे एक सिग्मा बॉन्ड आहे, हा एक सिग्मा बॉन्ड. म्हणजे सिग्मा बॉन्ड आपण आधी काढून घ्यायचे आहेत. त्यानंतर नेक्स्ट काय करायचं? आता पहा, पाय इलेक्ट्रॉन्स कुठे कुठे आहेत? तर ए स्ट्रक्चरमध्ये इथे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत, तिथे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. त्यामुळे मी काय करतो आहे? ते पाय इलेक्ट्रॉन्स डॉट लाईनने इंडिकेट करतो आहे. हां, सेकंड स्ट्रक्चरमध्ये पाय इलेक्ट्रॉन्स कुठे आहेत? तर इथे आहेत. म्हणजे इथे आहेत, तर इथे आपण काय करतो आहे? डॉट लाईन करतो आहे. तर हे आपण काय दाखवलेत? पाय इलेक्ट्रॉन्स दाखवलेत. आता पहा, चार्ज. तर ह्या कार्बनडमवरती एमध्ये ह्या कार्बनडमवरती चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह चार्ज. म्हणजे इथं पॉझिटिव्ह चार्ज आहे, इथे पॉझिटिव्ह चार्ज आहे. तर तो पॉझिटिव्ह चार्ज करताना काय करतो आहे? डेल पॉझिटिव्ह, म्हणजे पार्शियल पॉझिटिव्ह दाखवायचा. बी स्ट्रक्चरमध्ये पॉझिटिव्ह चार्ज कुठे? फर्स्ट कार्बनडमवरती, म्हणजे इथे. तर इथे काय काढायचं आहे? डेल पॉझिटिव्ह. अँड दिस इज कॉल्ड रेझोनन्स हायब्रिड. अँड दिस इज द रिअल स्ट्रक्चर ऑफ कंपाऊंड. आलं लक्षात? पहा, मिडल कार्बनडमवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे का? एमध्ये जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये जो मिडल कार्बन आहे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे का? नाही आहे. बीमध्ये जो मिडल कार्बनटम आहे त्याच्यावरती पॉझिटिव्ह चार्ज आहे का? नाही आहे. मग रेझोनन्स हायब्रिडमध्ये सुद्धा मिडल कार्बनटमवरती पॉझिटिव्ह चार्ज येणार नाही. आलं लक्षात? दिस इज कॉल्ड रेझोनन्स हायब्रिड. आलं लक्षात? तर ए आणि बीला काय म्हणायचं? रेझोनेटिंग स्ट्रक्चर किंवा कॅनॉनिकल स्ट्रक्चर्स किंवा कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर्स. आणि याला काय म्हणायचं आहे? तर रेझोनन्स हायब्रिड असं म्हणायचं आहे. आलं लक्षात आहे? तर हे नोट डाऊन करा, आपण याच्या पुढचे पॉईंट्स पाहूया. पहा, आत्ता आपण रेझोनन्स म्हणजे काय ते पाहिलं, आणि याच्यामध्ये आपण रेझोनेटिंग स्ट्रक्चर कोणते असतात ते पण आपण पाहिलं. पाठीमाग आपण हे एक्झाम्पल घेतलं होतं, आणि याच्यामध्ये ए आणि बी हे काय होते? रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ऑर कॅनॉनिकल स्ट्रक्चर्स ऑर कॉन्ट्रीब्युटिंग स्ट्रक्चर्स. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट पॉईंट लिहायचा आहे, रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ह्याव. पहा, इम्पॉर्टंट पॉईंट आहे, रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ह्याव. फर्स्ट पॉईंट, आयडेंटिकल पोझिशन, आयडेंटिकल पोझिशन ऑफ ॲटम्स, आयडेंटिकल पोझिशन ऑफ ॲटम्स. तर रेझोनेटिंग स्ट्रक्चर्समध्ये ॲटमची जी पोझिशन आहे ती पोझिशन कशी राहते? सेम राहते. हा, इथे कार्बन ॲटम हायड्रोजन, कार्बन हायड्रोजन, कार्बन हायड्रोजन, तेच कुठे आहे? बीमध्ये आहे. म्हणजे जी ॲटमची पोझिशन आहे ती ॲटमची पोझिशन चेंज झालं आहे का? तर एमध्ये आणि बीमध्ये ॲटमची पोझिशन सेम आहे. याचा अर्थ रेझोनेटिंग स्ट्रक्चर्समध्ये जी पोझिशन असते ॲटमची ती कशी असते? आयडेंटिकल असते. आयडेंटिकल पोझिशन ऑफ ॲटम, आयडेंटिकल याचा अर्थ सेम पोझिशन, पोझिशन सेम आहे. पहा, सी एच टू सी एच सी एच टू, इथं पण तीच आहे, सी एच टू सी एच सी एच टू. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड पॉईंट लिहायचा आहे, सेम नंबर ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ह्याव सेम नंबर ऑफ पेअर्ड, सेम नंबर ऑफ पेअर्ड अँड अँड अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स, सेम नंबर ऑफ पेअर्ड अँड अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. तर रेझोनेटिंग स्ट्रक्चर्समध्ये इलेक्ट्रॉन्स कसे असतात? सेम असतात. पेअर्ड असो किंवा अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असो, ते कसे असतात? सेम असतात. रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ह्याव सेम नंबर ऑफ पेअर्ड अँड अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. जेवढे इलेक्ट्रॉन्स एमध्ये असतील तेवढेच इलेक्ट्रॉन्स कुठे असतील? बीमध्ये असतील. आलं लक्षात? त्यानंतर याच्यामध्ये थर्ड पॉईंट लिहायचा आहे. पहा, थर्ड पॉईंट, ऑलमोस्ट रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ह्याव ऑलमोस्ट इक्वल एनर्जी, ऑलमोस्ट इक्वल एनर्जी. तर रेझोनेटिंग स्ट्रक्चरची जी एनर्जी असते ती कशी असते? ऑलमोस्ट इक्वल. म्हणजे रेझोनेटिंग स्ट्रक्चर ए आणि रेझोनेटिंग स्ट्रक्चर बी यांची जर तुम्ही एनर्जी बघितली तर ती कशी असते? ऑलमोस्ट इक्वल असते. त्यानंतर याच्यामध्ये फोर्थ पॉईंट लिहायचा आहे, मग याच्यामध्ये डिफरन्स कशामध्ये असतो? ओनली डिफरन्स इन दी, ओनली डिफरन्स इन दी, ओनली डिफरन्स इन दी अरेंजमेंट ऑफ, ओनली डिफरन्स इन दी अरेंजमेंट ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स, पाय इलेक्ट्रॉन्स ऑर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. मग रेझोनेटिंग स्ट्रक्चरमध्ये फक्त डिफरन्स कशामध्ये असतो? तर अरेंजमेंट ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स ऑर लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. पहा, रेझोनेटिंग स्ट्रक्चर ए आणि रेझोनेटिंग स्ट्रक्चर बी याच्यामध्ये फक्त फरक कशात असतो? तर अरेंजमेंट ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स. पहा, ए स्ट्रक्चरमध्ये पाय इलेक्ट्रॉन्स कुठे आहेत? फर्स्ट टू कार्बन ॲटममध्ये. आणि रेझोनेटिंग स्ट्रक्चर बीमध्ये जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते पाय इलेक्ट्रॉन्स कुठे आहेत सांगा? तर लास्ट टू कार्बन ॲटम्समध्ये, म्हणजे फक्त
डिफरन्स कशामध्ये असतो, अरेंजमेंट ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स और लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर हे चार पॉइंट इम्पॉर्टंट आहेत. तर याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट काढायचा आहे, रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स हॅव आयडेंटिकल पोझिशन ऑफ ॲटम्स. सेकंड पॉइंट, सेम नंबर ऑफ पेअर्ड अँड अनपेअर्ड इलेक्ट्रॉन्स. थर्ड पॉइंट, ऑलमोस्ट इक्वल एनर्जी. अँड फोर्थ पॉइंट इज ओनली डिफरन्स इन दी अरेंजमेंट ऑफ पाय इलेक्ट्रॉन्स और लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स. तर हे नोट डाऊन करा. झालं नोट डाऊन करून त्यानंतर हां न्यू पॉइंट आहे. हां न्यू पॉइंट आहे कंडिशन फॉर रेझोनन्स. कंडिशन फॉर रेझोनन्स. तर रेझोनन्सची कंडिशन काय पहा, आपल्याला प्रत्येक मॉलिक्यूलमध्ये रेझोनन्स पाहायला मिळेल का? जेवढे पण केमिस्ट्रीमध्ये कंपाऊंड आहेत त्या सर्वच कंपाऊंडमध्ये आपल्याला रेझोनन्स पाहायला मिळेल का? तर ॲन्सर आहे नो. तर काही कंपाऊंड असे आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला रेझोनन्स पाहायला मिळत नाही, आणि काही असे कंपाऊंड्स आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला रेझोनन्स पाहायला मिळतो. मग आपल्याला कसं कळणार की कोणत्या कंपाऊंडमध्ये रेझोनन्स पाहायला मिळेल आणि कोणत्या कंपाऊंडमध्ये रेझोनन्स पाहायला मिळणार नाही? तर त्याच्यासाठी काही कंडिशन्स आहेत. हां पहिली कंडिशन, मेन कंडिशन हां कोणती आहे, कॉन्जुगेशन. कोणती कंडिशन आहे, कॉन्जुगेशन ही कंडिशन आहे, कॉन्जुगेशन. तर कंपाऊंडमध्ये काय असलं पाहिजे, कॉन्जुगेशन असलं पाहिजे. जर कंपाऊंडमध्ये कॉन्जुगेशन असेल तर आणि तरच आपल्याला काय पाहायला मिळतो, रेझोनन्स पाहायला मिळतो. अदरवाईज आपल्याला रेझोनन्स पाहायला मिळत नाही. म्हणजे कॉन्जुगेशन म्हणजे काय, कंपाऊंडमध्ये कॉन्जुगेशन असायला पाहिजे. कॉन्जुगेशन असेल तर रेझोनन्स पाहायला मिळेल. मग हे कॉन्जुगेशन म्हणजे काय, तर कॉन्जुगेशन कधी कधी असतं पहा. तर याच्यामध्ये फर्स्ट आहे पहा, पाय बॉन्ड. कोणता बॉन्ड, पाय बॉन्ड. त्यानंतर सिग्मा बॉन्ड आणि त्यानंतर परत पाय बॉन्ड. म्हणजे ज्या कंपाऊंडमध्ये अल्टरनेट काय आहे, पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड आहे, अशा कंपाऊंडमध्ये काय असणार, कॉन्जुगेशन. म्हणजे ज्या कंपाऊंडमध्ये पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड आहे याचा अर्थ त्याच्यामध्ये काय, कॉन्जुगेशन आहे. दिस इज दी कंडिशन ऑफ कॉन्जुगेशन. कॉन्जुगेशनची कंडिशन काय, पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड. फॉर एक्झाम्पल पा, म्हणजे इथं तुमच्या लक्षात येईल, फॉर एक्झाम्पल सी एच टू डबल बॉन्ड सी एच, सिंगल बॉन्ड सी एच, डबल बॉन्ड सी एच. पा हा कंपाऊंड पहा, ह्या कंपाऊंडमध्ये अल्टरनेट काय आहे, पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड आहे. पा इथे बॉन्ड कोणता आहे, पाय बॉन्ड. डबल बॉन्डमध्ये एक बॉन्ड सिग्मा बॉन्ड असतो, एक बॉन्ड पाय बॉन्ड असतो. पण पाय बॉन्ड आहे, पुढे कोणता बॉन्ड आहे, हा फक्त सिंगल बॉन्ड आहे. सिंगल बॉन्ड म्हणजे कोणता बॉन्ड असतो, सिग्मा बॉन्ड असतो. हां इथे पाय बॉन्ड आहे, इथे सिग्मा बॉन्ड आहे, आणि परत पुढे काय आहे, पाय बॉन्ड आहे. याचा अर्थ ह्या कंपाऊंडमध्ये काय आहे, कॉन्जुगेशन आहे. ह्या कंपाऊंडमध्ये कॉन्जुगेशन आहे याचा अर्थ ह्या कंपाऊंडमध्ये आपल्याला काय पाहायला मिळणार, रेझोनन्स पाहायला मिळणार. येतं का लक्षात, ज्या कंपाऊंडमध्ये पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड आहे म्हणजेच कॉन्जुगेशन आहे, त्याच कंपाऊंडमध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल, रेझोनन्स. कॉन्जुगेशनची सेकंड कंडिशन काय पहा, काय असायला पाहिजे, पाय बॉन्ड असायला पाहिजे. पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज असायला पाहिजे. कोणता चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज. हां पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. फॉर एक्झाम्पल ते सुद्धा काय आहे, कॉन्जुगेशन आहे. हां सी एच टू डबल बॉन्ड सी एच, सिंगल बॉन्ड सी एच टू, आणि याच्यावरती देतो आहे आपण हा पॉझिटिव्ह चार्ज. हां कोणता बॉन्ड आहे, तर पाय बॉन्ड, पाय बॉन्ड. पाय बॉन्डच्या पुढे काय, सिग्मा बॉन्ड. पाय बॉन्ड पुढे काय, सिग्मा बॉन्ड. आणि सिग्मा बॉन्डच्या पुढे जो ॲटम आहे त्या ॲटमवरती चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे. याचा अर्थ पाय बॉन्ड, सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज म्हणजे सुद्धा काय असतं, कॉन्जुगेशन असतं. आणि याच्यामध्ये कॉन्जुगेशन आहे म्हणून ह्या कंपाऊंडमध्ये आपल्याला सुद्धा काय पाहायला मिळेल, रेझोनन्स पाहायला मिळेल. येते का लक्षात, कॉन्जुगेशनच्या आपण कंडिशन पाहतो, कोणकोणते कंपाऊंड म्हणजे कोणकोणत्या कंडिशन्स आहेत कॉन्जुगेशनच्या. जर कॉन्जुगेशन असेल तरच काय पाहायला मिळतं आपल्याला, रेझोनन्स. आलं लक्षात, पहा हेच एक्झाम्पल आपण रेझोनन्समध्ये पाहिलं होतं ना, सी एच टू डबल बॉन्ड सी एच, सिंगल बॉन्ड सी एच टू प्लस, हे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतात आणि आपल्याला बी स्ट्रक्चर मिळतं. येते लक्षात, हे ए स्ट्रक्चर होतं आणि आपल्याला सेकंड हे इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाल्यामुळे बी स्ट्रक्चर मिळालं होतं. येते लक्षात, पुढे
अजून कोणकोणत्या कंडिशन्स आहेत? त्याच्यामध्ये थर्ड कंडिशन आहे पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड निगेटिव्ह चार्ज. जर पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड निगेटिव्ह चार्ज असेल तर ती सुद्धा कॉन्जुगेशनची कंडिशन आहे. म्हणजे पहा एक्झाम्पल सी एच टू डबल बॉन्ड सी एच सिंगल बॉन्ड सी एच टू हे दोन इलेक्ट्रॉन्स त्यामुळे याच्यावरती आहे निगेटिव्ह चार्ज. इथे एक लक्षात पहा पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड निगेटिव्ह चार्ज म्हणजेच कॉन्जुगेशन आहे आणि कॉन्जुगेशन आहे याचा अर्थ ह्यासुद्धा कंपाऊंडमध्ये आपल्याला रेझोनन्स पाहायला मिळेल. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे फोर नंबर पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड डॉट. तर हे डॉट म्हणजे काय? सिंगल इलेक्ट्रॉन. सिंगल इलेक्ट्रॉन याचा अर्थ काय? तर फ्री रॅडिकल. होमोलायसिसमध्ये आपण पाहिलं होतं फ्री रॅडिकल्स सिंगल डॉट असतो सिंगल इलेक्ट्रॉन असतो. पहा एक्झाम्पल एक्झाम्पल आहे सी एच टू डबल बॉन्ड सी एच सिंगल बॉन्ड सी एच टू डॉट. हां पाय बॉन्ड आहे पाय बॉन्ड पुढे बॉन्ड कोणता आहे? सिग्मा बॉन्ड. आणि सिग्मा बॉन्डला जो ॲटम अटॅच आहे त्याच्यावरती काय हा सिंगल डॉट आहे सिंगल इलेक्ट्रॉन आहे याचा अर्थ याच्यामध्ये काय कॉन्जुगेशन आहे आणि कॉन्जुगेशन आहे त्यामुळे ह्या कंपाऊंडमध्ये आपल्याला रेझोनन्स पाहायला मिळेल. त्यानंतर याच्यामध्ये फाईव्ह नंबर आहे पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड लोन पेअर एल पी. एल पी म्हणजे काय? लोन पेअर. हां फॉर एक्झाम्पल सी एच टू डबल बॉन्ड सी एच सिंगल बॉन्ड ओ एच. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन ॲटमवरती किती लोन पेअर असतात सांगा? दोन लोन पेअर असतात. नायट्रोजन ॲटमवरती एक लोन पेअर असते. हॅलोजन ॲटमवरती तीन लोन पेअर असतात. पहा सी एच टू डबल बॉन्ड सी एच सिंगल बॉन्ड ओ एच पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड लोन पेअर. म्हणजे इथे काय कॉन्जुगेशन आणि कॉन्जुगेशन आहे त्यामुळे रिझल्ट पाहायला मिळणार. त्यानंतर याच्यामध्ये नेक्स्ट आहे सिक्स नंबर. पहा हे जे सिक्स नंबर आहे ते खूप कमी आपल्याला पाहायला मिळतं. याला स्टार करून ठेवा तुम्ही. हे आपल्याला खूप कमी पाहायला मिळतं पण इम्पॉर्टंट आहे. पहा काय आहे? तर लोन पेअर एल पी. एल पी म्हणजे काय सांगा? लोन पेअर. लोन पेअर पुढे असणार आहे सिग्मा बॉन्ड आणि पुढे असणार आहे पॉझिटिव्ह चार्ज. लोन पेअर सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. फॉर एक्झाम्पल काय येणार? पहा सी एच थ्री सी एच थ्री ओ सिंगल बॉन्ड सी एच टू प्लस. आपल्याला माहिती आहे ओवरती किती लोन पेअर असतात? ऑक्सिजनवरती दोन लोन पेअर असतात. पहा लोन पेअर लोन पेअर पुढे बॉन्ड कोणता आहे? सिग्मा बॉन्ड सिग्मा बॉन्ड. आणि पुढे चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह चार्ज. पुढे चार्ज कोणता आहे? पॉझिटिव्ह चार्ज. पहा लोन पेअर सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. तर हे सुद्धा काय आहे? कॉन्जुगेशन आहे आणि त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये काय पाहायला मिळेल? रेझोनन्स पाहायला मिळेल. तर रेझोनन्सच्या ह्या आहेत कंडिशन्स. समजलेत कंडिशन? एकदम सिंपल कंडिशन्स आहेत. पहा इकडे सगळीकडेच काय? पाय बॉन्ड पाय बॉन्ड पाय बॉन्ड. पाचमध्ये सगळीकडेच काय? सिग्मा बॉन्ड सिग्मा बॉन्ड सिग्मा बॉन्ड. फक्त तुम्हाला हे लक्ष ठेवायचं आहे पाय बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज निगेटिव्ह चार्ज फ्री रॅडिकल लोन पेअर आणि हे एक आहे स्पेशल कॉन्जुगेशन. तर हे आपल्याला प्रत्येक कंपाऊंडमध्ये पाहायला मिळतं. एक काही मोजकेच कंपाऊंड आहेत की ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं पण खूप इम्पॉर्टंट आहे ट्वेल्थसाठी. आलं लक्षात येईल तर हे नोट डाऊन करा. आपण पुढच्या पॉईंटकडे जाऊया. आता आपण काय पाहिलं होतं? कंडिशन्स फॉर रेझोनन्स. कोणती कंडिशन होती? कॉन्जुगेशन. आणि आपण सहा टाईपचे कॉन्जुगेशन पाहिलं होतं. तर सहा टाईपचे कॉन्जुगेशनचे जेवढे पण आपण टाईप पाहिले होते तेवढे सर्वांचे आपण काय पाहूया? एक्झाम्पल्स पाहूया. हां एक्झाम्पल्स. तर याच्यामध्ये आपण फर्स्ट पाहूया एक्झाम्पल. पहा फर्स्ट एक्झाम्पल कोणतं होतं सांगा? पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड. तर पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पाय बॉन्डचं आपण एक्झाम्पल पाहूया. पहा सी एच टू डबल बॉन्ड सी एच सिंगल बॉन्ड सी एच डबल बॉन्ड सी एच टू. पहा याचं रेझोनन्सचे स्ट्रक्चर कसं करणार किंवा याच्यामध्ये आपल्याला रेझोनन्स कसा पाहायला मिळेल सांगा बरं. हां पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पाय बॉन्ड. पहा काय करणार? हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते पाय इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट करा. आलं लक्षात? हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते इथे शिफ्ट करा. त्यामुळे करणार ह्या दोन कार्बनच्या फॅलन्सी करणं डिस्टर्ब होणार आणि त्यामुळे करणार हे जे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ते पाय इलेक्ट्रॉन्स पुढच्या ॲटमवरती कोणत्या ॲटमवरती? कार्बन ॲटमवरती शिफ्ट होणार आणि आपल्याला एक नवीन रेझोनेटिंग स्ट्रक्चर मिळणार. कोणता? पहा सी एच टू इथे बॉन्ड राहील सिंगल बॉन्ड सी एच इथे तयार होईल डबल बॉन्ड. हां हे दोन पाय इलेक्ट्रॉन इथं आले म्हणजे इथे काय तयार होईल? पाय बॉन्ड तयार होईल डबल बॉन्ड तयार होईल. इथे बॉन्ड कोणता राहील? सिंगल बॉन्ड राहील. कारण हे दोन पाय इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट झालेत? कार्बन ॲटमवरती शिफ्ट झालेत. पहा हे दोन इलेक्ट्रॉन कुठे शिफ्ट झालेत? ह्या कार्बन ॲटमवरती. त्यामुळे याच्यावरती चार्ज कोणते येणार? निगेटिव्ह चार्ज येणार.
ज्या ॲटमवरती इलेक्ट्रॉन गेले त्या ॲटमवरती चार्ज कोण देणार, नेगेटिव्ह चार्ज देणार. पहा ह्या कार्बनची फ्रिक्वेन्सी किती राहिली, तीन. हे हायड्रोजन दोन आणि हा एक बॉन्ड तीन, आणि त्यामुळे याच्यावरती चार्ज कोण देणार, पॉझिटिव्ह चार्ज येणार. तर आपल्याला हे मिळाले रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. तर आपण काय करूया, यांचं रेझोनन्स हायब्रिड करूया. कारण आपण पाठ्यामाग काय सांगितलं आहे, द रिअल स्ट्रक्चर ऑफ कंपाउंड इज रेझोनन्स हायब्रिड. आणि रेझोनन्स हायब्रिड म्हणजे काय, तर कॉम्बिनेशन ऑफ ऑल रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. तर यांचं आपण काय करूया, रेझोनन्स हायब्रिड करूया. रेझोनन्स हायब्रिड कसं करणार, हे जे ॲटम तुम्हाला दिसत आहेत ते ॲटम सर्व काढून घ्यायचे आहेत, कारण ॲटम सेम असणार आहेत. आपण पाठिंबा सांगितले रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ह्या आयडेंटिकल पोझिशन ऑफ ॲटम्स. हा यांचं रेझोनन्स हायब्रिड कसं पाहायला मिळेल, तर हे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स आहेत. आता आपण काय करतो आहे, रेझोनन्स हायब्रिड RH म्हणजे रेझोनन्स हायब्रिड कसं करणार, तर हे ॲटम सर्व काढून घ्यायचे ॲज इट इज. पहा CH2 CH CH CH2. आता सिग्मा बॉन्ड जिथे जिथे आहे तिथं काढा. पहा इथे सिग्मा बॉन्ड आहे, इथे सिग्मा बॉन्ड आहे, इथे सिग्मा बॉन्ड आहे. पाय इलेक्ट्रॉन्स कुठे कुठे आहेत, पाय इलेक्ट्रॉन्स इथे आहेत. ते पाय इलेक्ट्रॉन्स आपण काय करूया, तर ते डॉटेड लाईन आपण दाखवूया. इथे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत ना, पहा इथे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत, म्हणजे आपण काय करूया, इथे डॉटेड लाईन दाखवूया. त्यानंतर इथे पण पाय बॉन्ड आहेत, म्हणजे इथे पण पाय बॉन्ड आहे, म्हणजे इथे पण पाय इलेक्ट्रॉन्स आहेत, ते आपण डॉटेड लाईन काढलं. आता पहा पॉझिटिव्ह चार्ज कोणकोणत्या कार्बनटेमवरती आहे आणि निगेटिव्ह चार्ज कोणकोणत्या कार्बनटेमवरती आहे. तर पहा पॉझिटिव्ह चार्ज ह्या कार्बनटेमवरती आहे, म्हणजे ह्या कार्बनटेमवरती, तर इथे आपण काय करूया डेल पॉझिटिव्ह. इथे ॲटम इथे कोणता चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, आणि त्यामुळे याच्यावरती आपण करूया डेल निगेटिव्ह, म्हणजे पार्शल निगेटिव्ह चार्ज याच्यावरती येईल आणि पार्शल पॉझिटिव्ह चार्ज याच्यावरती येईल. पहा ह्या स्ट्रक्चरमध्ये आणि ह्या स्ट्रक्चरमध्ये हे जे मिडलचे जे दोन कार्बनटेम आहेत त्यांच्यावरती चार्ज आहे का कोणता, तर त्याच्यावरती चार्ज कोणताही नाही आहे. त्यामुळे रेझोनन्स हायब्रिडमध्ये सुद्धा कुठलाही चार्ज येणार नाही. तर हे झालं फर्स्ट एक्झाम्पल. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड टाईप कोणता होता सांगा, सेकंड होतं पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज याचं एक्झाम्पल पहा, CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 याच्यावर येईल पॉझिटिव्ह चार्ज. पहा याच्यामध्ये आपल्याला रेझोनन्स कसं पाहायला मिळेल, तर ऑलरेडी आपण पाठ्यामध्ये पाहिलं आहे, फक्त हे दोन पाय इलेक्ट्रॉन्स इथे शिफ्ट करा. हा काय तयार होईल, CH2 सिंगल बॉन्ड CH डबल बॉन्ड CH2 येते लक्षात. फक्त हे पाय इलेक्ट्रॉन्स आपण इथे शिफ्ट केले आहेत, याचा पॉझिटिव्ह चार्ज निघून जाणार, याच्यावरती मात्र काय येणार पॉझिटिव्ह चार्ज. पहा याचं रेझोनन्स हायब्रिड कसं पाहायला मिळेल आपल्याला, RH पहा CH2 CH CH2 सिग्मा बॉन्ड सिग्मा बॉन्ड. इथे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत डॉटेड लाईन, इथे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत डॉटेड लाईन. पहा पहिल्या स्ट्रक्चरमध्ये पाय इलेक्ट्रॉन्स इथे आहेत, त्यामुळे आपण डॉटेड लाईन दाखवली. दुसऱ्या स्ट्रक्चरमध्ये पाय इलेक्ट्रॉन्स इथे आहेत, म्हणून आपण काय केलं, इथेही पाय इलेक्ट्रॉन्स दाखवले. पहा ह्या स्ट्रक्चरमध्ये पॉझिटिव्ह चार्ज लास्ट कार्बनटेमवर होते, त्यामुळे आपण इथं दिला डेल पॉझिटिव्ह. आणि सेकंड स्ट्रक्चरमध्ये पॉझिटिव्ह चार्ज हा फर्स्ट कार्बनटेमवरती आहे, त्यामुळे आपण इथे दिला डेल पॉझिटिव्ह. याचा अर्थ पार्शियल पॉझिटिव्ह. मिडल कार्बनेटम होते, दोन्ही स्ट्रक्चरमध्ये कुठलाही चार्ज नाही आहे, त्यामुळे रेझोनन्स हायब्रिडमध्ये सुद्धा कुठलाही चार्ज येणार नाही. तर हे झाले आपले पहिले दोन एक्झाम्पल्स. राईट डाऊन पहा. त्यानंतर याच्यामध्ये थर्ड आहे, थर्ड इज पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड निगेटिव्ह चार्ज. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड निगेटिव्ह चार्ज. पहा याचं एक्झाम्पल CH2 डबल बॉन्ड CH CH2 मायनस. हा CH2 डबल बॉन्ड CH सिंगल बॉन्ड CH2 मायनस, पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड निगेटिव्ह चार्ज. आता आपल्याला इथे कॉन्जुगेशन कसं पाहायला मिळेल, म्हणजे रेझोनन्स कसं पाहायला मिळेल आपल्याला. पहा हे काय आहे, दोन इलेक्ट्रॉन्स, तर हे दोन इलेक्ट्रॉन्स काय होतील, इथे शिफ्ट होतील, म्हणजे इथे काय तयार होणार, डबल बॉन्ड तयार होणार. त्यामुळे ह्या कार्बनच्या फॅलन्सी करणार डिस्टर्ब होणार. पहा इथे काय तयार होणार, डबल बॉन्ड, म्हणजे हे इथले दोन बॉन्ड होणार तयार, हा हायड्रोजन तिसरा आणि हा डबल बॉन्ड म्हणजे पाच होणार. त्याच्यामुळे काय होणार,
हे जे पायलेट्रॉन्स आहेत ते पायलेट्रॉन्स ह्या कार्बनटमवरती शिफ्ट होणार आणि आपल्याला एक नवीन स्ट्रक्चर मिळेल. कोणतं? सी एच टू. इथे बॉन्ड कोणतं राहणार? सिंगल बॉन्ड राहणार. हां, इथे काय आहे? परत सी एच. इथे कोणता बॉन्ड तयार होईल? डबल बॉन्ड तयार होईल, सी एच टू. हां, ह्या सीवरती इलेक्ट्रॉन शिफ्ट झालेत दोन इलेक्ट्रॉन. हे दोन इलेक्ट्रॉन आणि त्यामुळे याच्यावरती चार्ज कोणता येईल? निगेटिव्ह चार्ज येईल. हां, याचं आपल्याला काय करायचं आहे? रेझोनन्स हायब्रिड करायचं आहे. कसं करणार तुम्ही याचं रेझोनन्स हायब्रिड सांगा बरं. एकदम सिंपल आहे. तर आपण फर्स्ट काय काढूया? ॲटम काढूया. सी एच टू, सी एच, सी एच टू. इथे सिग्मा बॉन्ड आहे, इथेही सिग्मा बॉन्ड आहे. आलं लक्षात? हां, इथे आहेत पायलेक्ट्रॉन्स, तर ते आपण डॉटलाईननं दाखवूया. इथेही पायलेक्ट्रॉन्स आहेत, तेही आपण डॉटलाईननं दाखवूया. निगेटिव्ह चार्ज किंवा पॉझिटिव्ह चार्ज कसे कसे होते बघा. तर पॉझिटिव्ह चार्ज इथं कुठे नाही आहे, तर इथे निगेटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे इथं आपण काढूया डेल निगेटिव्ह. इथे चार्ज कोणता आहे? निगेटिव्ह, त्यामुळे डेल निगेटिव्ह. अँड दिस इज रेझोनन्स हायब्रिड. आलं लक्षात आहे? त्यानंतर पुढे फोर नंबर पहा. हां, फोर नंबर आहे पाय बॉन्ड सिग्मा वन डॉट. हे डॉट म्हणजे काय सांगा? फ्री रॅडिकल. आलं लक्षात? पहा याचं एक्झाम्पल काय पाहायला मिळालं आपला? सी एच टू डबल बॉन्ड सी एच, सिंगल बॉन्ड सी एच टू. याच्यावरती आहे हा सिंगल इलेक्ट्रॉन फ्री रॅडिकल. पहा याच्यामध्ये आपल्याला रेझोनन्स कसा पाहायला मिळेल? एकदम सिंपल आहे. पहा हां, हे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत, याच्यामध्ये पाय बॉन्ड आहे ना, इथे पाय बॉन्डमध्ये पाय इलेक्ट्रॉन्स आहेत. हा, याच्यामधला एक इलेक्ट्रॉन कोण घेणार? हा कार्बन ॲटम घेईल. एक इलेक्ट्रॉन हा कार्बन ॲटम घेईल, म्हणजे आपल्याला काय मिळेल सांगा बरं? सी एच टू सिंगल बॉन्ड सी एच, सिंगल बॉन्ड सी एच टू. आ लक्षात? पहा याच्यावरती ऑलरेडीच काय हा सिंगल इलेक्ट्रॉन आहे. हां, ह्या बॉन्डमधला एक इलेक्ट्रॉन कोण घेणार? हा कार्बन ॲटम. आणि यातला एक इलेक्ट्रॉन कोण घेणार? हा कार्बन ॲटम. आलं लक्षात? पहा आता काय होणार? हा कार्बन ॲटम एक इलेक्ट्रॉन शेअर करेल, हा कार्बन ॲटम एक इलेक्ट्रॉन शेअर करेल, त्यामुळे सी एच आणि सी एच टूच्यामध्ये काय तयार होईल? बॉन्ड तयार होईल ना, म्हणजे ह्या दोन इलेक्ट्रॉनमुळं इथं काय तयार झाला? हा बॉन्ड. म्हणजे आपल्याला असं स्ट्रक्चर पाहायला मिळेल, तेच आपण इथं लिहितो आहे. हां, फक्त आपल्याला काय करायचे आहेत? तर हा बॉन्ड फक्त आपण असं दाखवतो आहे. आलं लक्षात? हां, सी एच टू सिंगल बॉन्ड सी एच, डबल बॉन्ड सी एच टू. तर याच्यावरती येणार हा सिंगल डॉट, म्हणजे सिंगल इलेक्ट्रॉन. असा याचं रेझोनन्स हायब्रिड आपल्याला कसं काढता येईल? तर याचा आपल्याला रेझोनन्स हायब्रिड अशा पद्धतीने करता येईल. आर एच इज इक्वल टू, हां, फर्स्ट आपण ॲटम काढून घेऊया. सी एच टू सी एच, सी एच टू. इथे सिग्मा बॉन्ड, इथे सिग्मा बॉन्ड. हां, पाय इलेक्ट्रॉन्स इथे आहेत, त्यामुळे आपण इथे काढूया डॉट लाईन. इथे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत, तिथे डॉट लाईन. हां, आता इथे चार्ज नाही, तर इथे काय आहे? सिंगल डॉट आहे. हां, पार्शियल डॉट. इथे काय आहे? पार्शियल डॉट. याच्यावरती डॉट आलं का सांगा? नाही आहे. अँड दिस इज कॉल्ड रेझोनन्स हायब्रिड ऑफ दिस कंपाऊंड. तर हे झाले आपले पहिले चार. नोट डाऊन. त्यानंतर याच्यामध्ये पहा नेक्स्ट आहे फाईव्ह नंबर. हां, नेक्स्ट आहे फाईव्ह नंबर. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड, पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड लोन पेअर. पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड लोन पेअर. पहा याचं एक्झाम्पल आहे सी एच टू डबल बॉन्ड सी एच, सिंगल बॉन्ड ओ एच. आणि या ओवरती किती लोन पेअर असतात? तर दोन लोन पेअर असतात. याच्यामध्ये आपल्याला रेझोनन्स कसा पाहायला मिळेल? याच्यामध्ये आपल्याला रेझोनन्स कसा पाहायला मिळेल? एकदम सिंपल आहे. पहा ऑक्सिजन ॲटमवरती लोन पेअर किती आहेत? दोन लोन पेअर आहेत. त्यातली एक लोन पेअर काय होते? इथं शिफ्ट होते. त्याच्यामुळे ह्या सी एचमध्ये आणि ओ एचमध्ये काय तयार झाला? डबल बॉन्ड तयार झाला. ह्या कार्बनची फ्रिक्वेन्सी पाच झाली आणि त्यामुळे हे जे दोन पायलेक्ट्रॉन्स आहेत ते दोन पायलेक्ट्रॉन्स ह्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट होतात आणि आपल्याला पुढचं स्ट्रक्चर असं मिळतं सी एच टू सिंगल बॉन्ड सी एच, इथे तयार होईल डबल बॉन्ड ओ एच. ह्या ओची फ्रिक्वेन्सी किती झाली इथं? तीन. हे दोन बॉन्ड आणि हायड्रोजन एक तीन, त्यामुळे ओवरती चार्ज कोणता? पॉझिटिव्ह चार्ज. हां, इथले पाय इलेक्ट्रॉन्स कुठे शिफ्ट झालेत? ह्या सीवरती. हे पाय इलेक्ट्रॉन्स दोन आणि त्यामुळे याच्यावरती चार्ज कोणते येणार? निगेटिव्ह चार्ज येणार. आलं लक्षात? तर याचा आपल्याला काय काढायचं आहे? रेझोनन्स हायब्रिड.
कसं करणार? तर आपण ॲटम काढूया आधी, सी एच टू सी एच ओ एच हे झाले ॲटम. पहा इथे सिग्मा बॉन्ड आहे, इथेही सिग्मा बॉन्ड आहे. पहा इथे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यामुळे आपण इथे काय करूया, डॉटेड लाईन. इथेही पाय इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यामुळे आपण इथेही डॉटेड लाईन काढूया. पहा ह्या ओवरते चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज, त्यामुळे आपण इथे काढूया डेल पॉझिटिव्ह. कार्बोनेटमवरती चार्ज कोणता आहे, नेगेटिव्ह चार्ज, त्यामुळे काय काय करूया आपण डेल नेगेटिव्ह. अँड दिस इज रेझोनन्स हायब्रिड. आणि याच्यामध्ये आपण लास्ट कोणतं पाहिलं होतं सांगा, सिक्स नंबर लोन पेअर. लोन पेअर पुढे सिग्मा बॉन्ड आणि पुढे काय काढलं होतं आपण, पॉझिटिव्ह चार्ज. पहा याचं एक्झाम्पल आपण काय दिलं होतं, सी एच थ्री ओ सी एच टू प्लस. तर याच्यावरती काय आहे, लोन पेअर. हेच एक्झाम्पल असू शकत नाही, फक्त अशा टाईपचे एक्झाम्पल असू शकतात. हां, मी तुम्हाला एक एक एक्झाम्पल दिले, याचा अर्थ एकच एक्झाम्पल असतं का, ते नाही आहे. तर असे कितीतरी एक्झाम्पल असू शकतात. पहा आता याच्यामध्ये आपल्याला रेझोनेटिंग स्ट्रक्चर कसे पाहायला मिळतील. पहा ऑक्सिनेटमवरती काय, दोन लोन पेअर, त्यातली एक लोन पेअर काय होईल, इथे शिफ्ट होईल, म्हणजे ओमध्ये आणि सी एच टूमध्ये कोणता बॉन्ड तयार होईल, डबल बॉन्ड तयार होईल. म्हणजे आपल्याला काय मिळेल, पहा सी एच थ्री पुढे सिंगल बॉन्ड ओ, इथं कोणता बॉन्ड तयार होईल, डबल बॉन्ड सी एच टू. आता इथं ओचे व्हॅलन्स किती झाली, तीन झाली, आणि त्यामुळे ओवरती चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल. कार्बन ॲटमवरचा पॉझिटिव्ह चार्ज निघून जाणार, कारण कार्बनची व्हॅलन्स इथं चार कम्प्लीट झाली. हे दोन हायड्रोजन आणि हे दोन बॉन्ड चार कम्प्लीट झाली, पण ऑक्सिजनची व्हॅलन्स मात्र तीन झाली, आणि म्हणून ऑक्सिजन ॲटमवरती चार्ज कोणता आला, पॉझिटिव्ह चार्ज आला. पहा याचं आपल्याला रेझोनेटिंग स्ट्रक्चर कसं करता येईल, पहा आर एच रेझोनन्स हायब्रिड. तर आप आधी आपण ॲटम काढून घेऊया, सी एच थ्री ओ सी एच टू. हां इथे सिग्मा बॉन्ड आहे, इथे सिग्मा बॉन्ड आहे, नो प्रॉब्लेम. आता मला सांग पाय इलेक्ट्रॉन्स कुठे कुठे आहेत, तर इथे पाय इलेक्ट्रॉन तुम्हाला दिसतात का, नाही. तर इथे पाय इलेक्ट्रॉन्स आहेत, त्यामुळे फक्त आपण काय करणार, इथेच डॉटेड लाईन काढणार. पहा फर्स्ट स्ट्रक्चरमध्ये पॉझिटिव्ह चार्ज हा कार्बनेटमवरती आहे, त्यामुळे आपण इथे काय दाखवणार, डेल पॉझिटिव्ह. ओवरती पॉझिटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे आपण इथे काय दाखवणार, डेल पॉझिटिव्ह. अँड दिस इज रेझोनन्स हायब्रिड ऑफ दिस कंपाऊंड. आलक्षते. तर हे झाले सर्व एक्झाम्पल. आपण प्रत्येक टाईपचे काय पाहिलेत, एक्झाम्पल्स पाहिलेत. आता आपण थोडंसं काय करतो आहे, एक ॲडव्हान्स एक्झाम्पल घेतो आहे, तर हे नोट डाऊन करा. हां, एन सी आर टीमध्ये जे आपल्याला दोन एक्झाम्पल दिलेले आहेत, ते दोन एक्झाम्पल्स आपण बघूया. तर याच्यामध्ये आपल्याला फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, ते म्हणजे ॲसिटेट आयन. ॲसिटेट आयन आणि ॲसिटेट आयनचं स्ट्रक्चर आहे सी एच थ्री सी ओ ओ मायनस. दिस इज ॲसिटेट आयन सी एच थ्री सी ओ ओ मायनस. पहा याच्यामध्ये आपल्याला रेझोनेटिंग स्ट्रक्चर कसं पाहायला मिळेल, किंवा रेझोनन्स कसा पाहायला मिळेल, किंवा याचे रेझोनेट स्ट्रक्चर आपल्याला कशी करता येतील. पहा तर फर्स्ट आहे सी एच थ्री, पुढे आहे सी सी ओ. सी ओ कसं लिहितं सांगा, सी डबल बॉन्ड ओ, आणि परत पुढे काय, ओ मायनस, याचा अर्थ हा झाला ओ मायनस. हा ऑक्सिजन ॲटमवरती किती लोन पेअर असतात, तर ऑक्सिजन ॲटमवरती असतात दोन लोन पेअर, हे आपण ऑलरेडी पाहत आलेलो आहे. पहा ह्याही ऑक्सिजन ॲटमवरती लोन पेअर किती आहेत, दोन लोन पेअर आहेत. ह्या दोन लोन पेअर ऑलरेडी आहेत, प्लस एक निगेटिव्ह चार्ज आहे, आणि त्यामुळे याच्यावरती काय होणार, हे एक्स्ट्रा लोन पेअर. म्हणजे ज्या ऑक्सिजन ॲटमवरती निगेटिव्ह चार्ज आहे, त्या ऑक्सिजन ॲटमवरती किती लोन पेअर आहेत, तीन लोन पेअर आहेत. हा फर्स्ट लोन पेअर, सेकंड लोन पेअर अँड थर्ड लोन पेअर. पहा याच्यावरती मात्र किती आहेत, दोनच लोन पेअर आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला रेझोनेटिंग स्ट्रक्चर कसं पाहायला मिळेल. पहा सेकंड रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला कसं पाहायला मिळेल, किंवा रेझोनन्स कसं पाहायला मिळेल आपल्याला याच्यामध्ये. पहा एकदम सिम्पल आहे, कोणत्या टाईपचं कॉन्जुगेशन आहे सांगा बरं याच्यामध्ये, एकदम सिम्पल आहे. पहा पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड निगेटिव्ह चार्ज, पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड निगेटिव्ह चार्ज. आणि लक्षात, थर्ड टाईपचं कॉन्जुगेशन आहे, थर्ड टाईप पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड निगेटिव्ह चार्ज, एकदम सिंपल आहे. हां हा निगेटिव्ह चार्ज, याचा अर्थ हे दोन इलेक्ट्रॉन्स काय होतील, ह्या सी आणि ओमध्ये शिफ्ट होतील, म्हणजे इथं काय तयार होईल, डबल बॉन्ड. पण कार्बनची व्हॅलन्स मात्र पाच होणार, आणि त्यामुळे काय होणार, हे पाय इलेक्ट्रॉन्स ह्या ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट होणार, आणि आपल्याला पुढचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला असं मिळेल सी एस थ्री सी. हां ह्या सी आणि ओमध्ये काय तयार झाला, हा डबल बॉन्ड तयार झाला. आता ह्या ओवरती किती लोन पेअर आल्या, दोनच, कारण एक लोन पेअर इथे शिफ्ट झाले, त्यामुळे याच्यावरती येणार ह्या दोन लोन पेअर. ह्या सीमध्ये आणि ओमध्ये कोणता बॉन्ड राहिला, आता इथं सिंगल बॉन्ड, येते का लक्षात.
इथे कोणता बॉन्ड राहिला, सिंगल बॉन्ड राहिला, कारण हे दोन पायलेटॉन्स इथे शिफ्ट झालेत. हां, ऑक्सिजनच्या ह्या दोन लोन पेअर ऑलरेडीच आहेत, फर्स्ट लोन पेअर, सेकंड लोन पेअर. आता हे पायलेटॉन्स त्याच ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट झालेत हे पायलेक्ट्रॉन्स, आणि त्यामुळे याच्यावर ते चार्ज कोण येणार, निगेटिव्ह चार्ज येणार. तर हे झालं रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स ऑफ ॲसिटेट आयन. आता याचं रेझोनन्स हायब्रिड कसं करणार सांगा बरं. आर एच ॲटम ॲज इट इज काढून घ्या, ॲटम सी एच थ्री सी ओ ओ आला लक्षात. मला सांगा आता सिग्मा बॉन्ड कुठे कुठे आहे, इथे सिग्मा बॉन्ड आहे, इथे सिग्मा बॉन्ड आहे, इथे पण सिग्मा बॉन्ड आहे, आलं लक्षात. आता मला सांगा फर्स्ट स्ट्रक्चरमध्ये पायलेक्ट्रॉन्स कुठे आहेत, इथे. तर आपण इथे काय करूया, डॉटेड लाईन. सेकंड स्ट्रक्चरमध्ये पायलेक्ट्रॉन्स इथे आहेत, त्यामुळे आपण इथे काढूया डॉटेड लाईन. पहा फर्स्ट स्ट्रक्चरमध्ये इथे निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे इथं आपण काढूया डेल निगेटिव्ह. सेकंडमध्ये इथे निगेटिव्ह चार्ज आहे, त्यामुळे डेल निगेटिव्ह. अँड दिस इज रेझोनेटिंग स्ट्रक्चर, सॉरी रेझोनन्स हायब्रिड. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पल आहे, हे झालं फर्स्ट एक्झाम्पल ॲसिटेट आयन. त्यानंतर याच्यामध्ये सेकंड एक्झाम्पल आहे नायट्रोमिथेन. नायट्रोमिथेन आणि नायट्रोमिथेनचं स्ट्रक्चर आहे CH3NO2. NO2 म्हणजे नायट्रो आणि एक कार्बन आटम आहे, त्यामुळे मिथेन, नायट्रोमिथेन. पहा नायट्रोमिथेनचं स्ट्रक्चर कसं करणार, CH3 पुढे N, Nला ऑक्सिजन किती अटॅच आहेत, दोन. त्यातला एक ऑक्सिजन हा डबल बॉन्ड अटॅच असतो आणि एक ऑक्सिजन ॲटम हा सिंगल बॉन्ड अटॅच असतो. पहा ही ऑक्सिजन ॲटमवरती लोन पेअर किती असणार, दोन. इथं नायट्रोजनची व्हॅलन्सी चार आहे, त्यामुळे एनवरती पॉझिटिव्ह चार्ज. इथे पहा ओ सिंगल बॉन्ड अटॅच आहे, ह्या ऑलरेडी आहेत दोन लोन पेअर, आणि जो ऑक्सिजन ॲटम सिंगल बॉन्ड अटॅच आहे त्याच्यावरती काय असते, तिसरी लोन पेअर, आणि त्यामुळे याच्यावरती काय तो निगेटिव्ह चार्ज. पहा याचा आपल्याला सेकंड रेझोनेटिव स्ट्रक्चर आपल्याला कसं पाहायला मिळेल, एकदम सिंपल आहे, हे तुम्हीसुद्धा ड्रॉ करू शकता. पहा ही लोन पेअर काय होईल, इथं शिफ्ट होईल, त्यामुळे हे पायलेट्रॉन्स पुढच्या ऑक्सिजन ॲटमवरती शिफ्ट होतील आणि आपल्याला सेकंड स्ट्रक्चर मिळेल CH3N. इथे तयार होईल डबल बॉन्ड ओ, इथं राहील सिंगल बॉन्ड ओ. याच्यावरती किती लोन पेअर राहतील, दोन लोन पेअर. याच्यावरती ह्या ऑलरेडीच दोन लोन पेअर आहेत, प्लस अजून एक लोन पेअर शिफ्ट झाले तिथं, म्हणजे पायलेट्रॉन शिफ्ट झालेत, त्यामुळे याच्यावरती येणार निगेटिव्ह चार्ज, ह्या एनवरती पॉझिटिव्ह चार्ज. तर हे झाले रेझोनन्स स्ट्रक्चर. तर याच्या आपल्याला रेझोनन्स हायब्रिड कसं करता येईल, पहा रेझोनन्स हायब्रिड कसं करता येईल, तर CH3 पुढे NOO. पहा इथे सिग्मा बॉन्ड आहे, इथे सिग्मा बॉन्ड आहे, इथे सिग्मा बॉन्ड आहे. आता पहा पायलेट्रॉन्स कुठे कुठे आहेत, इथे आणि इथे पायलेट्रॉन्स आहेत, त्यामुळे आपण काय करूया, इथे डॉटेड लाईन, इथेही डॉटेड लाईन. याच्यावरती येईल डेल निगेटिव्ह, याच्यावरती पण येईल डेल निगेटिव्ह, याच्यावरती चार्ज कोणता आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, एकदम सिंपल आहे. तर हे झालं रेझोनन्स हायब्रिड. तर हे दोन आपल्याला एक्झाम्पल कुठे दिले होते, NCERT मध्ये दिले होते. कुठे दिले होते आपल्याला हे, NCERT. तर हे नोट डाऊन करा, त्यानंतर याच्यावरती आपण काय पुढे अजून थोडेसे जास्त एक्झाम्पल्स पाहू. नोट डाऊन हा रेझोनन्सवरती तुम्हाला होमवर्क दिलेला आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला चार कंपाऊंड दिलेले आहेत. हा ह्या चार कंपाऊंडचे तुम्हाला काय काढायचे आहेत, तर रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स काढायचे आहेत. काय काढायचे आहेत, तर रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स काढायचे आहेत. तर त्यामध्ये तुम्हाला मी एक एक्झाम्पल सॉल्व करून देतो, मी तुम्हाला हे एक्झाम्पल सॉल्व करून देतो आहे, सेकंड एक्झाम्पल. हा याचे रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स, हा याच्यामध्ये फर्स्ट कंपाऊंड कोणता आहे, बेन्झीन रिंग आहे, आणि बेन्झीन रिंगला काय अटॅच आहे, OH अटॅच आहे. आपल्याला माहिती आहे ऑक्सिजन ॲटमवरती किती लोन पेअर असतात, तर ऑक्सिजन ॲटमवरती दोन लोन पेअर असतात. मला सांगा याच्यामध्ये कॉन्ज्युगेशन आहे का, येस. तर याच्यामध्ये काय कॉन्ज्युगेशन, कुठे कॉन्ज्युगेशन आहे पहा, तर याच्यामध्ये काय आहे पहा, लोन पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड लोन पेअर. तर पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड लोन पेअर पहा, हा काय आहे डबल बॉन्ड. डबल बॉन्डमध्ये काय असतो, एक पाय बॉन्ड असतो, हा पाय बॉन्ड, इथे आहे सिग्मा बॉन्ड आणि पुढे आहे लोन पेअर, म्हणजे पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड लोन पेअर आहे, म्हणजे कॉन्ज्युगेशन आहे. कॉन्ज्युगेशन आहे याचा अर्थ ह्या कंपाऊंडमध्ये आपल्याला रेझोनन्स पाहायला मिळेल. कसं रेझोनन्स पाहायला मिळेल पहा, यातले एक लोन पेअर काय होईल, तर या सी आणि ह्या OHमध्ये शिफ्ट होईल, त्यामुळे सी आणि OHमध्ये कोणता बॉन्ड तयार होईल, डबल बॉन्ड तयार होईल. त्यामुळे काय होणार, ह्या कार्बनची व्हॅलन्सी डिस्टर्ब होणार आणि त्यामुळे हे जे पायलेक्ट्रॉन्स आहेत ते पायलेक्ट्रॉन्स पुढच्या ॲटमवरती, पुढच्या कार्बन ॲटमवरती शिफ्ट होतील आणि आपल्याला पुढचं स्ट्रक्चर असं मिळेल,
हाँ पुढचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर असं आहे. हाँ हे दोन पाय इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झालेत, इथे शिफ्ट झालेत म्हणजे याच्यावरती चार्ज कोणता येईल, नेगेटिव्ह चार्ज येईल. हे दोन डबल बॉन्ड ॲज इट इज, त्यानंतर सी आणि ओ एचमध्ये कोणता बॉन्ड तयार होईल, डबल बॉन्ड तयार होईल. आणि ह्या ओवरती चार्ज कोणता येईल, पॉझिटिव्ह चार्ज येईल, कारण ओचे बॅलन्स किती झाले इथं, तीन झाले, आणि त्यामुळे ओवरती येणार पॉझिटिव्ह चार्ज. पुढचं रेझोनेटिंग स्ट्रक्चर आपल्याला काय मिळेल पहा, हे दोन इलेक्ट्रॉन ह्या दोन कार्बनच्या मध्ये शिफ्ट होतील आणि हे दोन पाय इलेक्ट्रॉन्स पुढच्या कार्बनवरती शिफ्ट होतील आणि आपल्याला पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला असं मिळेल. हा हे दोन इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले म्हणजे इथं काय तयार होईल, एक न्यू डबल बॉन्ड तयार होईल. हा डबल बॉन्ड ॲज इट इज, हे डबल बॉन्ड ओ एच प्लस ॲज इट इज, पहा याच्यावरती काय येणार, हे दोन इलेक्ट्रॉन, हे दोन इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झालेत म्हणजे याच्यावरती येणार नेगेटिव्ह चार्ज, हे दोन इलेक्ट्रॉन. पुढे काय होणार, हे दोन इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होणार, हे पाय इलेक्ट्रॉन्स पुढच्या कार्बनटमवरती शिफ्ट होणार आणि आपल्याला पुढचं जे स्ट्रक्चर आहे ते स्ट्रक्चर आपल्याला असं मिळेल पहा. हां हे डबल बॉन्ड ॲज इट इज, हे दोन पाय इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झाले त्यामुळे इथे काय तयार होणार, डबल बॉन्ड तयार होणार. हां हे दोन इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट झालेत त्यामुळे इथे काय येणार, नेगेटिव्ह चार्ज येणार, इथे डबल बॉन्ड ओ एच प्लस. आणि लास्ट स्ट्रक्चर आपल्याला कोणतं मिळेल पहा, हे दोन इलेक्ट्रॉन इथे शिफ्ट होतील आणि परत यातला एक बॉन्ड हा ओवरती शिफ्ट होईल आणि आपल्याला फायनल स्ट्रक्चर असं मिळेल. हां हे दोन डबल बॉन्ड ॲज इट इज, हे दोन डबल बॉन्ड ॲज इट इज, हे दोन इलेक्ट्रॉन इथं शिफ्ट होतील म्हणजे इथं काय तयार होईल, एक नवीन डबल बॉन्ड तयार होईल. इथं कोणता बॉन्ड राहील सांगा, सिंगल बॉन्ड राहील आणि परत हा ओ एच ग्रुप. तर आपल्याला हे पाहायला मिळाले रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स, आलं लक्षात आहे. तर हे आपण पाहिले रेझोनेटिंग स्ट्रक्चर, टोटल आपल्याला किती स्ट्रक्चर पाहायला मिळालं आहे, तर 5 रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स पाहायला मिळाले, आलं लक्षात. तर या सर्वांना आपण काय म्हणतो, तर या सर्वांना आपण काय म्हणतो, रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स, रेझोनेटिंग स्ट्रक्चर्स. तसंच तुम्हाला काय करायचं आहे सांगा, तर 1, 3 and 4 पण तुम्हाला काय करायचे आहेत, रेझोनेटिंग स्ट्रक्चर तुम्हाला काढायचे आहेत. हा इथे सांगा, इथे टाईप कोणता आहे पहा, पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज आहे, पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड पॉझिटिव्ह चार्ज. इथे कोणता आहे सांगा, पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड फ्री रॅडिकल, पहा पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड फ्री रॅडिकल आहे. आणि इथे काय आहे सांगा, पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड लोन पेअर, म्हणजे पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड लोन पेअर. जसं आता आपण सेकंडमध्ये पाहिलं होतं, सेकंडमध्ये पण काय सांगा, पाय बॉन्ड सिग्मा बॉन्ड लोन पेअर, आलं लक्षात आहे. तर इथे आपला हा पॉईंट कम्प्लीट झाला, कोणता, रेझोनन्स, लक्षात आलं. तर याच्यामध्ये आपण नेक्स्ट लेक्चरला काय पाहतोय, तर स्टॅबिलिटी ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर. तर आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया स्टॅबिलिटी ऑफ रेझोनेटिंग स्ट्रक्चर, म्हणजे ह्या रेझोनेटिंग स्ट्रक्चरचे स्टॅबिलिटी, आलं लक्षात आहे. तर इथे आपण हा पॉईंट कम्प्लीट केला, कोणता, रेझोनन्स. थँक्यू.